कुठल्याही भारी न्यूज बुलेटिनमध्ये या भागात आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या 5 वर्षापासून गोकुळमध्ये सत्तांतर करायचेच या निर्धाराने आखलेली व्यूहरचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साथीने तडीस नेली. 3,500 दूध संस्थांच्या संपर्कासाठी 180 कार्यकर्त्यांना नेमून सुपरवायझरच्या तोडीस तोड यंत्रणा उभी केली. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह बंडखोर संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांची साथ लावल्याने सतेज मुश्रीफ यांची रणनीती गोकुळच्या रणांगणात गेम चेंजर ठरली. 2014 पराभूत झाल्यानंतर सतेज पाटील यांनी आपल्यापुढे राजकीय अंधार असतानाही विनय कोरे आणि संजय मंडलिक यांच्या साथीने गोकुळच्या 2015 निवडणुकीत झुंज दिली. यामध्ये त्यांचे 2 संचालक निवडून आले. या निवडणुकीत पैरा फेडण्याच्या निमित्ताने सत्ताधारी आघाडीला हसन मुश्रीफ यांची साथ लाभल्याने सतेज पाटील गटाचे उमेदवार 16-80 मतांनी पराभूत झाले. नंतरच्या काळात दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या मुद्द्यावरून मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना गोकुळ रणांगणात साथ दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोकुळ आणि जिल्हा बँक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकाला पूरक साथ देणारी सतेज आणि मुश्रीफ यांची जोडी गोकुळमध्ये कायम राहणार काय याबाबत उत्सुकता होती. मात्र मुश्रीफ यांनी विरोधी आघाडीला बळ देण्याचा नुसता निर्णयच घेतला नाही तर पॅनलमधून पुत्र नाविद मुश्रीफ यांना रिंगणात उतरवले. बंडखोर संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या करवीर, राधानगरी आणि शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांची मते शेवटपर्यंत आघाडीत राहतील अशी जोडणी मंत्री सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी घातली. आमदार PN पाटील यांचा मोठा प्रभाव असूनही करवीर आणि राधानगरीतील ठरावधारकांना आपल्या बाजूला वळवण्यात दोन्ही मंत्र्यांसह डोंगळे आणि विश्वास पाटील यांना यश आल्याने विजयाचा मार्ग सोपा झाला. मतमोजणीवेळी विश्वास पाटील यांच्या साथीने करवीर तालुक्यातील 425 अधिक ठरावधारकांच्या शक्तीप्रदर्शनाने मतदान करून सतेज पाटील यांनी हक्की डाव टाकला. आमदार विनय कोरे यांनी पाठिंबा दिल्याने नाराज झालेल्या माजी आमदार सत्यजित पाटील यांनी विरोधकांना रामराम करत सत्तारूढ आघाडीशी पुन्हा जुळवून घेतले. शाहूवाडी पन्हाळ्यात कमी पडणाऱ्या मतांची बेगमी कोरे यांनी केली. जोडीला मंत्री सतेज पाटील यांनी खास कार्यकर्त्यांची फौज या तालुक्यात तैनात केली. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश पाटील यांच्यासह माजी आमदार KP पाटील, अरुण डोंगळे, AY पाटील यांनी गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी आणि भुदरगडचा गड सांभाळला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर आणि पन्हाळा हा सत्तारूढ आघाडीचा बालेकिल्ला ठिसूळ करण्यात मोलाचा हातभार लावला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावड्यात एक हाती यंत्रणा हाताळली. दोन्ही मंत्र्यांनी हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील यंत्रणा हाताळत असताना माजी खासदार निवेदिता माने यांचा पाठिंबा मिळवला. विरोधी आघाडी टीमवर्क म्हणून राबल्याने गोकुळच्या अभेद्य बालेकिल्ल्यावर विजयाचे निशाण फडकले. मंत्री सतेज पाटील यांचे ज्येष्ठ बंधू DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील यांनी गोकुळ निवडणुकीत पडद्यामागे मोठी जबाबदारी पार पाडली. दोन्ही मंत्र्यांसह आजी माजी आमदार खासदार जिल्ह्यात आघाडीचा झंझावात निर्माण करत असताना संजय पाटील यांनी ठरावधारकांशी संपर्कात असलेली यंत्रणा यशस्वीपणे हाताळली. संजय पाटील यांच्या बंधुप्रेमाच्या पाठबळामुळे सतेज पाटील गोकुळची मोहीम फत्ते करू शकले. आजच्या या न्यूज बुलेटिनमध्ये इतकीच. पुन्हा भेटूया गोकुळच्या ताज्या घडामोडी घेऊन या खास आपल्या लय भरिया चॅनलवर. तोपर्यंत धन्यवाद.